गटतटाचं राजकारण. मी त्याला मागे येऊन म्हटलं की आता काँग्रेसचा एकच गट आहे, तट गेलं, तट गेलं. ते म्हणत होते की काँग्रेस ही चळवळ आहे, काँग्रेसला संपवणारी जी कोणी लोक असतील ते संपतील, पण काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही ही भूमिका विलासराव मांडली. त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं, ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता, त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही. म्हणून एकजूट आहे. मी माझ्याकडे कोणी ग्रामपंचायतचा मेंबर माझ्या परिवारात झाला नाही, मी राजकीय परिवारातला नाही, पण 99 जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणालयात नंतर कोणाचा तरी हात पकडावा लागेल आणि योगायोगाने एका सच्च्या प्रामाणिक राजमिंडा व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली विलासराव देशमुखांच्या निमित्तानं, आणि त्यांच्यातलं मी त्यांना मी जवळून पाहत होतो, त्यांची काम करण्याची पद्धत पाहत होतो. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांना भेटायला यायचे, तो माणूस बघितला तरी त्याच्या माणसाचं काय काम असेल, कागद दाखवला तर कागदाचा पूर्ण मथणा वाचायची गरज नाही, त्याचा विषय काय त्या विषयावरच त्यांनी त्या योग्य जे मार्किंग करायचे असते ते करायचे, आणि तो आनंदानं माणूस तिथून जायचा. त्याच्या चेहऱ्यावरचं तळागाळातला माणूस आला की त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघून माझ्या गुरूंच्याही मनात आनंद व्हायचा. कारण की विलासरावजी बाबुळगावच्या सरपंचापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर केंद्राच्या मंत्र्यांपर्यंत असा हा जो प्रवास झाला विलासरावांचा, त्या प्रवासामध्ये त्यांनी गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत, राज्य पातळीपर्यंत तर देश पातळीपर्यंत सर्वसामान्याच्या डोळ्यातल्या अश्रुपुष्णाची संकल्पना ठेव, आणि ती काँग्रेस पक्षातच होऊ शकतं ही भूमिका ते सातत्यानं मांडत होते. मी परवा त्यांचं भाषण, जसं मगाशी अमितनी सांगितलं की गटतटाचं राजकारण, मी त्याला मागे येऊन म्हटलं की आता काँग्रेसचा एकच गट आहे, तट गेलं, तट गेलं. तर विलासरावजींचं जे मी भाषण ट्विट केलं, त्या भाषणाला कोट्यावधी लोकांनी बघितलं, चॅनलनी त्या भाषणाला दाखवलं, सोशल मीडियावर गेलं. ते म्हणत होते की काँग्रेस ही चळवळ आहे, काँग्रेसला संपवणारी जी कोणी लोक असतील ते संपतील, पण काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही ही भूमिका विलासराव मांडली. आणि असं आत्मविश्वास आणि विश्वासाने लोकांच्या समोर जायचं आणि जे बोलायचं ते करायचं ही भूमिका विलासरावांची होती. आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला, त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण मांडलं, ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता, त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही. म्हणून एकजूट आहे. हा फरक आहे उल्हास दादा, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे, आजच्या राजकारणातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे. विलासरावजी म्हणायचे की समोरचे फक्त आश्वासन देतात, आम्ही करून दाखवतो. मग महिलांचा आरक्षणाचा विषय त्यांनी त्यांच्या भाषणात मांडला, शेतकऱ्यांच्या त्यांना न्याय देण्याचा भूमिका त्यांनी मांडली, तरुणांना न्याय देण्याची भूमिका मांडली. आज ज्या आपण भागामध्ये आहो, मी आणि बाळासाहेब आम्ही चर्चा करत येत होतो की त्यांचाही भाग जो आहे बाळासाहेबांचा तो कोरडवाऊ भाग आहे काही भाग, आणि आपलाही भाग कोरडवाऊ आहे. अशा या माडरानामध्ये
नंदनवन फुलवणं काही सोपं काम नाही आहे. पण विलासरावांची दूरदृष्टी या भागातल्या प्रत्येक माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प, सत्ता ही जनतेसाठी असते, सत्ता माझ्यासाठी नसते, ही भावना ठेवून काम करणारं नेतृत्व या लातूरमध्ये आपण लोकांनी जन्माला घातलं. आणि नुसतं लातूरच्याच जनतेला फायदा झाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या लातूरच्या सुपुत्रांनी दिलं, त्याचा मला गौरव आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की आज विलासरावजी राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसला रोज हे जे आज आश्वासनाची खैरात वाटून खोटं स्वप्न दाखवून हे जे लोक सत्तेत आली, ही महाराष्ट्रात कधी सत्तेत आले नसतेत. विलासरावांनी एकटा मुकाबला केला असता आणि आम्ही त्यांचे सिपाही म्हणून काम केलं असतं. लढाई आम्ही जिंकलो असतो,